महापालिकेसमोर आमरण उपोषण प्रारंभ केला आहे। आपण जाऊन घेऊया याबद्दलची भूमिका। दादा, आज तुम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केली, काय सांगाल या संदर्भात? नागरिक एकदम त्रस्त झाले आहे। रस्त्याचा पत्ता नाही, खड्डे इतके आहे की मोजता येत नाही, पाणी वेळेवर नाही, स्वच्छता वेळेवर नाही, अशा तर अनेक समस्या आहेत। प्यायचं पाणी वेळेवर येत नाही, रोज कुठे न कुठे फुलाही चालू राहतं, त्याच्याकरता पाणी बंद असतं, नागरिकांना मिळणार अशा अनेक गोष्टी आहे। आणि हे नको ते कामं करत आहे, पाहिजे ते कामं करत नाही। वाटेलच्या कामामध्ये अगदी पैसे सर्व आपल्यासमोर चालू आहे, काम न करता पैसे यांचे आपल्यासमोर चालू आहे, तुमचा आरोप आहे? काम न करता आता रस्ते बनवा पहिले, म्हणजे तुम्हाला डिवायडरचं काम नाही घ्या। मी डिवायडर बनवले, डिवायडर बनवणारे बी असे आहे की ते असे प्लेन बनले नाही आहे, वेळे वाकडे वेळे वाकडे, त्याला काही ठिकाणा नाही आहे। डिवायडर गटर बनवलेली आहे बा, एस एम आय टीच्या समोर ती गटर प्लेन बी बनवली नाही, ना शिडी बी बनवली नाही, जसं सोयीस्कर पडेल त्या कॉन्ट्रॅक्टरला तशा पद्धतीने त्यांनी बनवली आहे। म्हणजे जे अतिक्रमण काढायला पाहिजे ते न काढता तिथून जागा मिळेल तिथून गटर बांधून मोकळ्या, हे ह्या गोष्टीने झाल्या पाहिजे ना। शहर में है ना, रस्तों में शहर के रस्तों की हालत ऐसी हो गई है कि रस्ते नहीं दिखने के बराबर हो गए थे, गड्ढे में शहर में के रस्तों में गड्ढे नहीं, गड्ढों में रस्ते की हालत हो गई है। अभी रस्ते दिखाई नहीं देते हैं, और महानगर पालिका के अधिकारी संबंधित अधिकारी बोलिए या पदाधिकारी बोलिए, ये अपने में मस्त है, नागरिक त्रस्त है और है ना महानगर पालिका मस्त है, ऐसे हालत हो रहे हैं। एकदम ओके है महानगर पालिका के अधिकारी और पदाधिकारी। इसका कारण एक और ये भी है कि ना शहर में वाटर गैस जैसी कंपनी सफाई साफ सफाई नहीं हो रही है, ऐसे बीच में आरोप भी लगे हुए हैं कि 15 प्रत्येक दो चार कुछ नगर सेवक को छोड़ा तो प्रत्येक नगर सेवक को 15,000 रुपये मिलते हैं, महापौर को 3.5 लाख रुपये मिलते हैं, उप महापौर को 2.5 लाख रुपये, विरोधी पक्ष ने विरोधी पक्ष के जो कहे हैं उनको 2.5 लाख, ऐसे आरोप भी लगे हुए बीच में थी, चर्चा भी चली है बीच में। तो है ना इसके कारण है ना, ये सिर्फ चर्चा आरोप ही नहीं, इसको है ना बल इसके लिए मिलता है क्योंकि है ना जो रस्ते हैं उसमें सही में सफाई नहीं दिखती है, ये नहीं, और ये ना उस समय पे बोलते नहीं है, सिर्फ दिखावा बोलने का दिखावा करते हैं, तो इसलिए ये बल लगता है कि सही में इन्होंने पैसे दिए हुए हैं क्या, ये मेरा इनसे सवाल है। अगर नहीं है तो ये बोलते कि नहीं वाटर गैस का ठेका रद्द क्यों नहीं होता है इसका, ये इसलिए ये नहीं होता है कि सिर्फ जनता को बहलाने के लिए, और इनको भी है ना याद रखने को होना कि 8 महीने बचे हुए, 8 महीने बाद में जनता इनका हिसाब करेगी, ये है ना फिर है ना शहर में फिरने के लायक नहीं रहेंगे, मुंह दिखाने के लायक नहीं रहेंगे, इनके मुंह काले करना चाहिए अगर इन्होंने पैसे लिए हैं तो। ऐसा करके शहर के जो रस्ते नहीं है, अरे अरे के ना जो 100 कोटी
जो राजकरणी है जो जलगांव शहर के बड़े बड़े भाऊ दादा है, सिर्फ इन्हें 100 कोटी 50 कोटी ऐसे ना सिर्फ बताते, सिर्फ इन्हें नागरिकों से रह रहे कि 100 कोटी में से काम भी नहीं होते और इनके काम भी है ना जैसा मालूम पड़ता है कि ना सिर्फ कमीशन के लिए है ना ये काम नहीं होते हुए इनके, एक इनको कमीशन चाहिए, कमीशन लेके जनता जाए है ना गड्ढे में जनता जाती जा रही है और उनको कोई फर्क नहीं पड़ता है। तो ऐसे इनको है ना कहीं जनता को भी सोचना चाहिए कि है ना इनका ऐसे लोगों को हमने चुन के क्यों देना चाहिए। जो नए चेहरे को इस बार है ना जो भी है ना काम नहीं कर रहे, जो भी नगर सेवा के एक को भी चुन के नहीं आना चाहिए, उनको शर्म आनी चाहिए, पहली बात तो उन्होंने खड़े नहीं रहना चाहिए, ऐसा मेरा है ना जनता से बोलना है मेरा। जळगाव शहराचा इतिहास असा आहे की प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला जळगाव ते सिंगापूर करू, जळगाव सुवर्ण नगरी अवतरू, परंतु प्रत्येक निवडणुकीनंतर या जळगावची हालत सुवर्ण नगरी तर झाली नाही, सिंगापूर तर झालं नाही, पर तांबापूर या लोकांनी करून ठेवलेलं आहे। सुवर्णनगरी म्हणून आता जळगाव शहर ओळखलं जात नाही, खड्डेमय जळगाव म्हणून आता जळगाव शहराची ओळख राहिलेली आहे। आज श्रीधर भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवाजीनगर आणि शहरवासीय या सर्व त्रस्त नागरिक जळगाव शहराची जी हालत या लोकांनी करून ठेवलेली आहे ती रस्त्यासंदर्भात, पथदिव्यांसंदर्भात, पाण्यासंदर्भात आणि अस्वच्छतेबाबत नागरिकांचा प्रचंड संताप आहे आणि याच्याबद्दल या महानगरपालिकेच्या प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन यापुढे स्वीकारू, याचा त्यांनी दक्षता घ्यावी। आज है ना जलगाव शहर के एक है ना 72 वर्षीय शिवाजी नगर के नागरिक है ना आंदोलन कर रहे हुए, मैं आज है ना इनको ना इनका समर्थन देने आया। प्रत्येक जलगाव शहर का ये समस्या है ना किसी एक व्यक्ति की नहीं है, एक 72 वर्षीय बुजुर्ग व्यक्ति की समस्या नहीं है, ये तुम्हारी मेरी हम सबकी समस्या है, प्रत्येक जलगाव शहर के प्रत्येक नागरिकों की समस्या है। तो यहाँ पर आकर कम से कम उन्होंने अपना समर्थन देना चाहिए, ऐसे मैं अपील करना चाहूँगा आपके माध्यम से, यहाँ पर आके समर्थन दीजिए। कुछ मनपा को और इनको है ना एक है ना पत्र तो भी लिखिए कि हमें ना इससे हमें ना समाधानी नहीं है उनसे और उन्होंने इसके विषय में जल्द से जल्द कदम उठाने चाहिए। तुम्ही असं पत्रापेक्षेत म्हटलं होतं की आम्ही कर भरणार नाही, तर त्या संदर्भात काय सांगाल? जोपर्यंत सुविधा मिळणार नाही तोपर्यंत कर वगैरे भरणार नाही, आमच्या इथे 10 वर्ष झाले त्रस्त झालेले नाही, आम्ही कर वेळेवर भरलेले आहे, चुकून वेळ झालेली असेल तर दंड पण भरलेले आहे, पण तरी यांना कोणत्याही प्रकारचा पाजर फुटलेला नाही, यांनी रस्ते बनवलेच नाही। आम्हाला आमचं असं म्हणणं आहे की 10 वर्षाचा कर आम्हाला व्याजासह परत मिळावा, आम्ही जोपर्यंत रस्ते बनत नाही तोपर्यंत कर घेऊ नये। श्रीधर चौधरी आणि समस्त शिवाजीनगरचे जे त्रस्त नागरिक आहेत त्यांनी हा जो लढा उभा केलेला आहे तो अत्यंत गरजेचा आहे। गेली 25 वर्ष आम्ही शिवाजीनगरचे नागरिक वेगवेगळ्या कारणाने त्रास भरतोच आहेत, त्यात गेली 10 वर्ष मला जो स्पॉन्डिलायटिसचा त्रास झाला त्याबद्दल मी डॉक्टरांना विचारलं असता त्यांनी सांगितलं कुठलाही उपाय नाही, तुमची प्रकृती अत्यंत ठणठणीत आहे, तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी नाही, मग म्हटलं मग कशामुळे स्पॉन्डिलायटिस झाला, ते म्हणाले तुमच्या शिवाजीनगरचे जे रस्ते आहेत ते अख्ख्या भारतात नाही। मी एकदा पुण्याला रोडचं काम चालू होतं तेव्हा तिथे उभं होतो तेव्हा तिथल्या एका नगरसेवकाचं लक्ष गेलं, म्हणे अहो कशासाठी इन्स्पेक्शन करताय, म्हटलं मी पत्रकार नाही की काही नाही, मी जळगावचा नागरिक आहे, तुमचं जरा गुणवत्तापूर्ण रोड बघितला म्हणून थांबलो, म्हणे तुम्ही कुठल्या, म्हटलं मी जळगावचा, म्हणे वा माझ्याजवळ तुमच्यासाठी काही शिव्या नाहीत, मी असभ्य माणूस नाही पण मी जळगावसाठी काही बोलू शकत नाही, तुमचे नगरसेवक आणि प्रशासन त्यांना माझा सलाम सांगा, इतकी आपली कटू प्रसिद्धी अख्ख्या भारतभर पसरलेली आहे, कुप्रसिद्धी।
आता जे यांनी खड्डे पाडले ते समजून घेतील की आपली प्रसिद्धी आहे का खूप प्रसिद्धी आहे ती. कारण आपण सज्जन लोक आहे, आपण खूप प्रसिद्धी शब्द वापरायला सुद्धा घाबरतो. उद्या हे आम्हाला उपोषण करणाऱ्यांनाही दमदाटी करतील एवढ्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे शिवाजीनगरच्या नागरिकांना माझं पुढचं म्हणणं आहे की या इलेक्शनमध्ये भागच घेऊ नका, मतदानही करू नका. यांना त्यासाठी मतदान करायचं. तुम्ही जर लोकशाही हिसकून घेता आमची आणि नागरिकांना खुळखुळं समजतात, जर कुठल्या नगर सेवकाकडे गेलं तर तो म्हणतो हो तुझ्या मतांनी काही निवडून आलेली नाही, तुझी काही गरज नाही आम्हाला, अशी जर त्यांची प्रतिक्रिया असेल म्हणजे याचा अर्थ तुम्ही लोकशाहीचा खून पाडताय. नागरिकांना हे शासन कल्याणकारी शासन आहे, लोकांच्या कल्याणासाठी ही शासनाची संकल्पना आहे. ती जर बदलवून तुम्ही फक्त लेनदेन संस्कृती आणणार असाल आणि आमचा मतदार फक्त हा जो आमच्याकडनं नोटा घेईल तोच आमचा फक्त मतदार, ही जर तुमची भावना असेल तर जळगाव रोड, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा हे कधी जोडणार नाही. आज तुम्ही शिवाजीनगरमध्ये या, आळ्या पडतात आळ्या. दुसऱ्या दिवशी जर माठामध्ये पाहिलं तर आळे आलेले आहेत. मी गाळून पाणी घेतो तरी त्याच्यात आळ्या तयार होतात. म्हणजे तुम्हाला जर फिल्टर उत्तम द्यायचं नसेल, तुम्हाला रोड तयार करायचे नसतील, धापा. मी रस्त्याने येताना एका नगरसेवकाने बळजबरी मला काढगी आले आणि माझ्या सगळ्यात फोटो काढून घेतला आणि सगळीकडे पाठवला, बघा मी ढापा दुरुस्त केला. अरे तू ढापा नाही तो खड्डा चांगला होता, एवढा बेकार ढापा तयार केला. म्हणजे मोटरसायकलची स्पर्धा घेता येईल की तू जंप मारून त्या ढाप्यावरनं जावा, अशी जर स्थिती करून टाकली आहे जळगावची तर आम्ही यांना का मतदान द्यायचं, आम्ही यांना का कर द्यायचे, हा एक मोठा गंभीर प्रश्न तयार झालेला आहे. आणि भारताच्या या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त मी सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की मेंढरा होऊ नका, गुलाम होऊ नका, तुम्ही जागृत नागरिक व्हा आणि आपल्या हक्कासाठी लढा. आमच्या श्रीधर दादांना मी माझ्या कॉलेजच्या जीवनापासून पाहतोय, सार्वजनिक कामासाठी लढणारा व्यक्तिमत्व आहे, त्याला आमच्या शिवाजीनगरच्या नागरिकांनी पाठिंबा द्यावा. आणि आपल्या हालाला आपणच जबाबदार आहे, तो ऊट बेड्या तोड बेड्या आणि या गुलामीच्या बेड्या तोडून टाक आणि शिवाजीनगर कसं चांगलं होईल यासाठी आपण सगळे प्रयत्न करून याच्यासाठी हा लढा आहे. आणि म्हणून मी श्रीधर दादांना पाठिंबा द्यायला इथे आलेलो आहे. गुप्ताजी घोषणा देण्याची आहे, नागरिक तरफे महानगरपालिका मस्त आहे. नागरिक त्रस्त पदाधिकारी मस्त, नागरिक त्रस्त पदाधिकारी मस्त. ओके है भाई, ओके है महानगर पालिका, ओके. अरे ओके है भाई, ओके खड्डे सब ओके है, आणि ओके सबसे मस्त है.